पुण्यातील श्री राम मंदिरात आज मोठ्या उत्साहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे. प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर रामभक्तांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. पुण्यात देखील रामभक्तांचा उत्साह दिसून येतोय. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या तर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. नमस्कार, मी सूरज रेणुसे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट विश्वस्त. आज अयोध्यामध्ये श्री राम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठे पूर्ण पुण्यामध्ये उत्साहाचं आवर्तन आहे. त्यानिमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी कालपासूनच विविध कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये मुख्यतः आज सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत श्रीराम पठन आणि श्री रामरक्षा पठन केलं गेलं होतं. त्यानंतर 8:30 ते 9 महाआरती होती श्री प्रभू रामाची, तसंच श्री गणपतीची आरती होती. त्यानंतर 9:30 ते 11:30 पुण्यातील जे ऐतिहासिक पेशवेकालीन आणि जुनी रामाची मंदिर आहे, त्याच्यामध्ये तुळशीबाग राम मंदिर आहे, राळकर राम मंदिर, काटे राम मंदिर, त्यानंतर जोशी राम मंदिर, पुणे विद्यार्थी गृहामधलं राम मंदिर आणि सोमवारपेठेतलं काळा राम मंदिर, या ठिकाणी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे मानाची ताट देण्यात आली. 12:30 बरोबर प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावरती समर्थ प्रतिष्ठान यांचं ढोल ताशाचं वादन झालं. ते वादन जोशमध्ये झालं आणि त्यानंतर 1:30 ते 5:30 वाजेपर्यंत आता विष्णुयाग असणार आहे आणि 6:00 बरोबर दीपोत्सव संध्याकाळी चालू होणार आहे आणि 8 ते 8:30 साधारण महाआरती होईल श्री प्रभुरामाची आणि श्रींची आरती होईल. हे डेकोरेशन जर तुम्ही आज बघितलं तर पूर्णमागे प्रभू श्रीमामाची मूर्ती आणून ठेवलेलं आहे, ज्यासाठी कालपासूनच लोकांची गर्दी चालू आहे दर्शनासाठी. पूर्ण मॉल जो आहे, पूर्ण जे काही भाऊसाहेब रंगारी भवन आहे, तिथं पण पूर्णपणे श्रीरामाचे पूर्णपणे डेकोरेशन करण्यात आलं. ही आता मूर्ती जी आहे, ही मूर्ती गेले 3 दिवसापासून आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये जी पूर्ण बनवायला जवळपास 3 महिने गेलेले आहे. सर्वात प्रथम आपल्याला नेहमी मूर्ती ही शोभी दिसते, पण धनुर्धारी रामाची मूर्ती आम्हाला बनवून घ्यायची होती, त्या अनुषंगाने आम्ही ती मूर्ती बनवली. पूर्ण पुणेकरांचा उत्साह तसा पहिले तर काल रात्रीपासूनच चालू झालेला आहे, कारण आम्हाला डेकोरेशन करायला जेवढा वेळ मिळत होता तेवढी गर्दी आज मंदिरामध्ये होती काल रात्रीपासून. त्यामुळे पुण्यामध्ये एकत्र सर्वत्र पूर्णपणे जोरात उत्साह चालू पूर्णपणे आता, कारण जे समर्थ प्रतिष्ठान आहे त्यांनी त्यांची सेवा देण्याचे सांगितलं होतं की आमाला त्या दिवशीची सेवा प्रदान करायची आहे श्रींच्यावरती आणि प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी. त्या अनुषंगाने ते बरोबर सकाळी 11 वाजल्यापासून आपण वाट बघत होते. ज्या संपर्कात प्रभू श्रीरामाची पहिली काय इमेज दाखवण्यात आली, प्रतिमा दाखवण्यात आली, त्याच टायमाला बरोबर त्यांनी वादनाला सुरुवात केली आणि जेवढे लोक होते त्यांनी तुझा पूर्ण आस्वाद घेतला. ऍक्च्युली आता तो दिवस आला आहे आणि सगळे इतक्या जोशमध्ये चालू आहे आणि आतुरता होती, पण असं वाटतं की हा जल्लोष अजून थोडे दिवस चालला पाहिजे. हा आठवडाभर जल्लोष चालला असतो, थोडी वेळ आणि थोडी परमिशन मिळाली असते तर वेगवेगळ्या अजून कार्यक्रम निरनिराळ्या पद्धतीने घेता आले असतात, निरनिराळ्या पद्धतीने लोकांची सेवा पण करता आली असते. लोकांचे खूप प्रसिद्ध येतात की ज्यांना अयोध्येला जायला मिळालं पण त्यांना आज इथं दर्शन घ्यायला मिळतंय, इथं त्यांना थेट प्रक्षेपण बघायला मिळतंय, त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद आलेला.